इतना तो गलत फहमी है बदी है नमस्कार मित्रांनो, सह्याद्री वाईल्डलाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कर्वेनगरमध्ये। कर्वेनगरच्या स्मशानभूमीपाशी आपल्याला कॉल केला होता विशाल आवटेंनी, इथं साप निघालेला आहे। तर मित्रांनो पाहूयात, आज आपल्यासोबत आहे सर्पमित्र ऋतिक बगडे, सर्पमित्र प्रतीक महामुने, आमचे कॅमेरामॅन सनी बासलकर। तर पाहूयात मित्रांनो आपल्याला कोणता साप भेटतो। काहीतरी बघ प्रतीक, प्रतीक काहीतरी बघ। फोन काढतो मायकडनं कुठे दिसतो अवघड आहे, सापाला पण इजा होऊ शकते। दगड ना हलवतो साप काढायचा प्रयत्न करणार आहे। त्या साईडने बघ ना, तू कर तिथून तोंड काढलं बाहेर। अब इकडं कर, तिथंच कर। आता इकडं तोंड काढेल। हा आवाज करते, आवाज करते। इंडियन स्पेक्टिकल कोबरा, मराठी मध्ये याला नाग म्हणतात। तिकडून बघ बरं येतोय का? अजून एक स्टिक आहे ना आपली, हे एडिट करणार ना मधन मधन बोललेलं। भाऊ बरोबर आई गई मुठ काम तिथला पाला काढ, पाला काढ, जंगल बाहेर काढण्याचं। ओय तिकडचं काढण्याचं, तिकडे ए मुठ काम दुसरं स्टिक घे रे। इकडून आला, इकडून आला, वरती नाही युनिफॉर्म जर असला तर हवा होत। कुठे आहे रे सर? ओ तिकडून थोडं प्रयत्न करू। बरोबर
वॉल्डिंग की सर ना येते का दगड हलवायचा प्रयत्न करत का एक दगड हलवाच लागल रे मस्त तो बसते मग दगड चालू ना लागर इकडे थोडं आता इजा होईन त्यांना त्याला नाही तर नाही होणार असं काहीतरी आपण प्रयत्न करूया बस गेलो आला आला पिशवी घ्या आपली पिशवी घ्या पिशवी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठी त्याला नाग तसेच महाराष्ट्रात नाग जातीने ओळखला जातो मित्रांनो हा साप खूप मोठा साईज आहे अतिशय ॲग्रेसिव्ह सुद्धा दिसतोय तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण पहिल्या याला रेस्क्यू करूया त्यानंतर आपण याला रिलीज करायला निसर्गामध्ये जाऊयात आणि तेव्हा आपण याची माहिती देऊ तर मित्रांनो काही वेळापूर्वी आपण एक साप रेस्क्यू केला होता दुधानी लॉन्चपाशी तर आता आपण याला सोडायला निसर्गामध्ये आलेलो आहे तर पाहूया मित्रांनो साप कसा आहे काय आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इंडियन स्पेक्टिकल कोबरा महाराष्ट्रामध्ये याला नाग नावाने ओळखला जातो हा साप मित्रांनो तर अतिशय सुंदर आहे साप आणि खूप ॲग्रेसिव्ह सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता याच्या पाण्याच्या पाठीमागे जो आकार आहे जी एक खून आहे ती व्ही आकारामध्ये आहे मित्रांनो तर काही सापांमध्ये खून वेगळ्या आकारामध्ये सुद्धा असते तर या सापाची ओळख एकदम सोपी आहे मित्रांनो याच्या अंगावरचे खवले गव्हाच्या दाण्यासारखे असतात बारीक तसंच हा साप भुऱ्या कलरमध्ये असतो तर मित्रांनो हा साप खूप विषारी आहे याला राग आल्यावर मित्रांनो हा फणा काढून आपल्याला दर्शवतो की माझ्या जवळ येऊ नका पाहू शकता याने आता फणा काढलेला आहे तसा आता आपण याला अशा ठिकाणी सोडतोय जिथे याला खायला वगैरे भेटेल व पाण्याची सोय ओढा वगैरे येतो मित्रांनो तर आपण त्याला रिलीज करतो आता आकडा आहे ना